अश्विन हा पावसाळ्यातील शेवटचा महिना. हस्ताच्या सरी कोसळतात, परंतु त्यातील तीव्रता कमी झालेली असते. आजूबाजूची हिरवीगार सृष्टी पाहून मन प्रसन्न होते. अशा या प्रसन्न महिन्यात अनेक उत्सवासोबत नवरात्र येते. भारतवर्षाच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये पुराण काळ हा दैवदृष्ट्या व उपासनदृष्ट्या अत्यंत समृद्ध काळ मानला जातो. तेव्हा आदिशक्तींना मातृका शक्ती मानून त्यांचे पूजन सुरू झाले. दैवी शक्ती ही दुर्गा भवानी, रेणुका, काली, अंबा, महालक्ष्मी, सरस्वती, संतोषी, महिषासुरमर्दिनी, चामुंडा, कानुसती, चंडिका, कालिका, एकविरा, वज्रेश्वरी, हरबसनी, जीवदानी इत्यादी विविध नावांनी उपासली जाते. भारतात अनेक शक्तिस्थाने आहेत. यातील कित्येक मानवाला अज्ञात असून काही ठिकाणी तर या देवता मूर्ती स्वरूपात आढळतातच असेही नाही. तरीही ही स्थाने भक्तिभावाने पूजली जातात. महाड तालुक्यातील सव येथे असलेल्या आदिशक्ती कानुसुती देवीचे भक्त भटका समाज मोठ्या आनंदाने 9 दिवस उपस्थित राहून देवीच्या पूजेत तल्लीन राहतात. नवरात्रीचे 9 दिवस हा शक्तीदेवीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत हा महोत्सव चालतो. हा नवरात्रीचा कालखंड म्हणून नवरात्र उत्सव म्हटला जातो. हा उत्सव साजरा करण्याचा सर्वांना अधिकार आहे. प्रतिपदेस देवळात घटस्थापना केली जाते. 9 दिवस कानुसती देवीचा पाठ वाचला जातो. 9 दिवस नंदादीप तेवत असतो. त्यातच रोज एक माळ वाढवतात. देखणी व सुंदर कानुसुती देवीची पाषाणी मूर्ती भक्तजनांचे मन आकर्षित करून प्रसन्न करते. संपूर्ण राज्यातून येथे भक्तांनी या 9 दिवसात व यात्रे उत्सवात रिघ लागलेली असते. देखणी व सुंदर कानुसुती देवीची पाषाणी मूर्ती भक्तजनांचे मन आकर्षित करून प्रसन्न करते. संपूर्ण राज्यातून येथे भक्तांची या 9 दिवसात व यात्रा उत्सवात रिघ लागलेली असते. हरेक भक्ताची इच्छा देखील देवी पूर्ण करते. या देवस्थानचं मूळ स्थान जे आहे ते बुलढाण्यामध्ये पन्हेरी ठिकाणी आहे आणि कानुसती माता हे महाराष्ट्रातील बेलदार समाजाचं आदिशक्तीस्थान आहे. नवरात्रामध्ये आम्ही सर्वजण बेलदार समाज इथे एकत्र एक एक गावाला एक एक संधी दिली जाते. त्या पद्धतीने सगळेजण येतात आणि अनेक जणांनी एकत्र आल्यामुळे एक संधता येते आणि अनेक प्रकारचे उपक्रम इथे राबविले जातात. यात्रा उत्सव हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये असतो. त्या यात्रा उत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की आम्हाला बेलदार समाजाला भटका समाज असल्यामुळे गावोगावी कुठेही जी पालखी देवीची असते, वेगवेगळ्या ग्रामदेवतेची पालखी असते, तिथे खांदा देण्यासाठी परवानगी नसते. म्हणून हा महाराष्ट्रातील सर्व बेलदार समाज यात्रेच्या वेळेस इथे येतो आणि एक पालखी उत्सव काढला जातो आणि त्या पालखीला उत्सव खांदा देण्यासाठी अनेक बेलदार समाज अनेक कानाकोपऱ्यातनं इथे येत, कारण पंचकृषीतील अनेक लोक इथे येऊन गेलेले आहेत, अनेक पुढारीसुद्धा इथे येऊन गेलेले आहेत आणि अनेक लोकांना याची शाश्वती आलेली आहे आणि अनेक लोकांनी इथे येऊन हे सांगितलेलं आहे स्वतः की आम्हाला देवी नवसाला पावते आणि हा आमचा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे. देवस्थानला कमीत कमी 2.5 ते 3 एकर आम्ही जमीन दिलेली आहे. आम्ही दिलेलं देणारं कोणी नाही आहे, कारण करता करविता तो असतो. कार्य कोण करतं, कसं करतं हे महत्त्वाचं नाही, तर कार्य केलं जाणं हे महत्त्वाचं आहे इतकंच आम्हाला असं कळतं. म्हणून हे मी दिलेलं काही नाही आहे, तिने करून घेतलेलं आहे. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आजच चॅनल सबस्क्राईब करा.